ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई दरम्यान महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, आरोपी संजय साळवेला अटक, आरोपीनं मद्यपान करून सदरचं कृत्य केल्याची माहिती. राज्यामध्ये पोलीसच सुरक्षित नाहीत, पटोलेंची गृहमंत्री फडणवीसांवर टीका, तर महिला पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचीही पटोलेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये महिला वाहतूक पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न, आता सरकारनं आणि गृहविभागानं आत्मचिंतन करावं, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मुंबई नाशिक महामार्गावरती पुन्हा वाहतूक कोंडी, वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रांगा, महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, नाशिक मुंबई महामार्गाच्या दुर्वस्थेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. मुंबई अहमदाबाद मार्गाच्या 121 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रीटीकरण एप्रिल अखेर, एनएचएआयची माहिती. उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, ऐरोलीमधील नगरसेवक मनोज हळदणकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. उर्वरित 75% पीक विमा लवकरात लवकर द्यावा या मागणीसाठी महाविकास आघाडीचा लातूर सोलापूर मार्गावरती रास्ता रोको. नीटचं काउन्सिलिंग अनिश्चित काळासाठी लांबणीवर, पेपरफुटीच्या घटनेनंतर सरकारचा निर्णय. लातूर नीट प्रकरणामधील आरोपी जलील पठाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपी संजय जाधवला 2 दिवसांची सीबीआय कोठडी, आरोपींच्या बँक अकाउंटमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड. पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य रेल्वेवरती उद्या ब्लॉक, देखभालीचं काम करण्यासाठी ब्लॉक घेतल्याची माहिती. उद्या रात्री 11:45 सोमवारी सकाळी 5:15 रेल्वे आरक्षण बंद राहणार, पीआरएसमध्ये अपडेट करण्याचं काम केलं जाणार असल्यानं 5:30 आरक्षण बंद राहणार. वसई ते ठाणे भुयारी मार्ग उन्नत रस्त्याच्या 20,000 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, गायमुक्त वसई बोगद्यानं येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड भाईंदरला अतिवेगानं जाता यावं यासाठी उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय. वसई विरार महापालिकेचे बवियाच्या माजी सभापतींना ठोशाबुक्क्यांनी मारहाण, किरकोळ कारणावरून त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, गुन्हा दाखल. पुण्यामध्ये पोलीस भरती दरम्यान चक्कर येऊन पडलेल्या युवकाचा मृत्यू, हा युवक मूळचा संगमनेर तालुक्यातील कोठेगावचा रहिवासी, तर पोलीस भरती दरम्यान युवकाचा मृत्यू ही राज्यातली तिसरी घटना. नागपुरात कॅन्सर पीडित पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्यानं विष पिऊन पत्नीची आत्महत्या, तर त्यांच्या 12 वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर. बीडमध्ये धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणं पडलं महागात, सेल्फीच्या नादामध्ये दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू, तर संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद. मुंब्र्यामध्ये डोंगरावरती अडकलेल्या 5 मुलांची एनडीआरएफच्या जवानांकडून 10 ते 12 तासांनंतर सुटका, मुलं खेकडे पकडण्यासाठी डोंगरावर गेले होते अशी माहिती. नाशिक रोड आणि जेल रोड परिसरामध्ये दहशत पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद, पंचक गावामध्ये बिबट्या जेरबंद, नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 10.88% पाणीसाठा, अप्पर वैतरणा धरणामध्ये सर्वाधिक 27.36% साठा, तर तुळशी धरणामध्ये सद्यस्थितीला 10.88% इतकाच साठा. नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त 9% पाणीसाठा शिल्लक, तर गंगापूर धरणाचा पाणीसाठा 22%, नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा योजनेचा विस्तार, पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात, राज्य सरकारची घोषणा. दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी निलेश लंकेंच्या नेतृत्वातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंकेंचं आंदोलन. निलेश लंकेंच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पत्नी राणी लंकेंचाही सहभाग, जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची भूमिका समजावून घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, लंकेंचा इशारा. अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या निलेश लंकेंच्या आंदोलनाला शेतकरी नेते अजित नवलेंनी दिली भेट, अधिकारी आणि सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही ही संतापजनक गोष्ट, नवलेंची प्रतिक्रिया. बारामतीच्या दत्तघाटावरती ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं निरास्नान, ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात सोहळा पार. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आमदार रोहित पवारांनी घेतलं दर्शन, पूर्वीचे चांगले दिवस राज्यामध्ये यावे हीच माऊलींच्या चरणी केली प्रार्थना.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आमदार रोहित पवार सहभागी. बारामतीच्या बराणपूरमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये फुगडी आणि टाळ वाजवण्याचा लुटला आनंद. बारामतीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं खासदार सुनेत्रा पवारांनी घेतलं दर्शन. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होवो, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये विसावली. सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांकडून पालखीचं दर्शन यावेळी नणंद भावजय गप्पा मारताना दिसल्या. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये शरद पवार सहभागी होणार, तसंच राहुल गांधींना वारीमध्ये जायचंय. काँग्रेसकडून त्यांचं नियोजन सुरू, आमदार रोहित पवारांची माहिती. संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं रिंगण सोमेश्वर नगरमध्ये रंगला, रिंगण सोहळा. पंढरपूरमध्ये 16 ते 20 जुलै दरम्यान मांस मटण मासे विक्रीसह प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी. आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. आषाढी निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या 64 विशेष गाड्या, नागपूर मिरज अमरावती पंढरपूर खामगाव पंढरपूर भुसावळ पंढरपूर अशा विशेष गाड्या. नाशिकच्या नांदगाव इथल्या 6 तरुणांची नांदगाव ते पंढरपूर सायकलवारी. निसर्ग संवर्धनाचा संदेश देत 3 दिवसात करणार 372 किलोमीटरचा अंतर पार. रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूकडून कोर्टामध्ये सी समरी रिपोर्ट सादर. मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा. माझ्यावरती आरोप राजकारणातून झाले होते हे सिद्ध झालंय. क्लीन चीट नंतर रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया. तर क्लीन चीटवर हरकत असेल त्यांनी न्यायालयामध्ये जावं, टीका करणाऱ्यांना वायकरांचं प्रत्युत्तर. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचाऱ्यांची टोळी. आजपर्यंत भाजपनं ज्यांच्यावरती आरोप केले त्यांचं पुढे काय झालं याबाबत श्वेतपत्रिका काढावी. रवींद्र वायकरांबाबत बोलताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. रवींद्र वायकर भाजपसोबत आले आणि त्यामुळे त्यांना गिफ्ट दिलं. वायकरांना मिळालेल्या क्लीनचीटवरून आमदार रोहित पवारांची टीका. त्यांच्याकडे गेलेले लोक वॉशिंग मशीनमधले धुतले जातात आणि वायकरांना मिळालेल्या क्लीनचीटवरून नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका. रवींद्र वायकरांना क्लीन चीट दिली म्हणजे आमच्या नेत्यांवरती दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुमच्या पक्षात घेतलं हे मान्य करा. संजय राऊतांचा भाजपवर हल्ला बोल. भाजपत गेलेल्या सगळ्यांनाच क्लीन चीट मिळते. वायकरांना भूखंड घोटाळ्यामध्ये पोलिसांकडून मिळालेल्या क्लीन चीटवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. 16 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादीची महत्वपूर्ण सुनावणी. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबरोबर चिन्हाबाबत होणार सुनावणी. शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतच्या ठाकरे गटाच्या याचिकेवरती 15 जुलैला सुनावणी. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका. ओबीसी आरक्षणाबाबत सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. भुजबळ, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोलेंसह 45 नेत्यांना बैठकीचं निमंत्रण. मराठा ओबीसी आरक्षण प्रकरणी सोमवारी सर्वपक्षीय बैठक. सगळे सोयरेच्या मागणीसंदर्भात काम सुरू, चंद्रकांत पाटलांची माहिती. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा ही झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझ होई, मन शुद्ध तुझ.